नाशिक रोड परिसरातील दत्त मंदिर येथील एक पान विक्रेत्यास कोरोना संसर्गाची लागण झाल्याने परिसरात चिंता व्यक्त करण्यात येत आहे। सदर पान विक्रेता लॉकडाऊन मध्ये छुप्या पद्धतीने आपल्या घरातूनच पान विक्री करीत असल्याचे समोर आले आहे। सदर पान विक्रेता हा आनंद भक्ती संकुल या विंग परिसरातील रहिवासी आहे। आज दुपारी परिसरातील दुकान व फ्लॅट परिसर प्रतिबंधित करण्यात आले आहे। यावेळी मनपाचे आरोग्य विभागाचे महेंद्र पगारे, स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी व कर्मचारी उपस्थित होते। आमची आनंद भक्ती सोसायटी आमची ही आणि आमच्या इथे एक परवा एक पेशंट जे आहेत त्यांचं ज्याचं पानचं दुकान आहे आणि ते आमच्या ह्याच्यात रहिवासी पण आहेत ते, हां तर ते पॉझिटिव्ह निघाले, त्यांना आता देवराळी कॅम्पला ॲडमिट केलेलं आहे। आता आम्हाला हेच वाटतं की आम्हाला कॉर्पोरेशनने चांगलं सहकार्य करावं, इथे सगळं आम्ही तर करतो आहोतच, पण सगळं सॅनिटेशनवर सगळं चांगलं करावं, आरोग्याची सुविधा द्यावी, बाकी तर आमचं मागणं हेच आहे आमचं काय। आणि आता सगळ्या आमचे जे सहकारी आहेत त्यांनी पण सहकार्य केलं पाहिजे आणि हे सगळं पाळलं पाहिजे। हे जर आपण व्यवस्थित पाळलं तर आपण हे आजारी पडणार नाही किंवा काही विकार होणार नाही आपल्याला। असं नाशिक रोड परिसरातील प्रभाग क्रमांक 20 येथील या आनंद भक्ती संकुलमध्ये आढळल्याने सदर परिसरामध्ये साफसफाई करण्यात आली आहे। हायपोक्लोराईडची सोडियम क्लोराईडची फवारणी केली आहे। तसेच तिथल्या सर्व भागाचा सर्वे चालू केलेला आहे। सदरच्या बिल्डिंगमध्ये आपण ती प्रादुर्भाव रोखण्यासाठी ती बिल्डिंग सील करतो आहोत। त्या संबंधित परिसरातील नागरिकांना त्यांच्या सुखसोयीसाठी त्यांचा अडीअडचणीसाठी त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप करून त्यांना त्यांच्या मागण्यांसाठी जे आवश्यक असतील, जो पेशंट आहे ए विंगमध्ये राहतो आहे, त्यांना ॲडमिट केलेलं आहे आणि कालच त्यांचा त्यानुसार आज त्यांची कारवाई करून बिल्डिंग सील करण्यात आलेली आहे। स्थानिक दुकानदारांना पण बंद करायला सांगितलेलं आहे, त्यांनी बंद करून स्वतःच्या साठी आणि नागरिकांच्या भागासाठी त्यांनी स्वतः दुकानं बंद ठेवावी, म्हणजे त्याचा प्रादुर्भाव वाढणार नाही अशी महानगरपालिकेतर्फे सर्वांना विनंती करतो।